वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीची एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आपण माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या जागा बघितल्या नव्हत्या। ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या जागा आहेत। संस्थेचं नाव बघा, इथे सध्या सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे इथे बघा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात। संस्थेचं जे नाव आहे ते आहे मुळा एज्युकेशन सोसायटी आणि सोनाईमधली, आणि इथे तारीख बघू शकता तुम्ही, मान्यता दिनांक जी आहे ती आहे 3/1/2024, म्हणजे 3 तारखेलाच ही जाहिरात अपलोड झालेली आहे। जास्तीत जास्त जाहिराती अपलोड झाल्या होत्या, फक्त त्या आता जोपर्यंत डिस्प्ले होणार नाही तोपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही नेमक्या जागा किती आहे। पण बघा, आनंदाची बातमी आहे की 9 ते 10 साठी सुद्धा जागा आलेली आहे आणि 11-12 साठी सुद्धा जागा आलेली आहे। आता मी तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहेत। इथे बघा, इथे तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीसाठी 10 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 8 आहे, अनुसूचित जमाती पेसा जागा नाही आहे, विजा अ 4 जागा आहे, नंतर भज ब भज क भज ड यांच्यासाठी जागा नाही आहे, भज ड यांच्यासाठी जागा नाही आहे, इमा व यांच्यासाठी 6 जागा आहे, वी मा प्र यांच्यासाठी 5 जागा आहे, EWS साठी 7 जागा आहे आणि खुल्यासाठी 26 जागा आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाचे बघा, इथे दिव्यांग जे आहे त्याच्यासाठी 2 जागा आहे, एकूण ज्या जागा आहेत तर एकूण जागा आहेत 66 पदसंख्या आहे। आता कोणकोणत्या याच्यासाठी जागा आहे बघा, इथे सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे इथे तुम्ही बघू शकता पहिली जागा आहे मराठी मीडियमसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर, म्हणजे वर्ग 1 ते 4 वर्ग 1 ते 5 साठी। नंतर इथे बघू शकता तुम्ही कन्सल्टेड पे आहे, एडेड संस्था अनुदानित आहे, सर्व विषयांसाठी मराठी मीडियमची जागा आहे, HSC झालेलं पाहिजे तुमचं आणि DED झालेलं पाहिजे, TET पेपर एक असला पाहिजे आणि एकूण पदसंख्या आहे 1। आता पुढची जाहिरात बघूया किंवा पुढचं हे बघा कशासाठी जाहिरात आहे। इथे जे आहे इथे आहे नंबर 2 आहे मराठी मीडियम पाहिजे यांना, मराठी मीडियम जागा आहे मराठी मीडियमसाठी, ग्रॅज्युएट टीचर पाहिजे वर्ग 6 ते 8 साठी आहे, नंतर कन्सल्टेड पे आहे, नंतर एडेड आहे अनुदानित आहे, मॅथमॅटिक्ससाठी जागा आहे ही, मराठी मीडियम आहे मराठी मीडियम लागणार तुमचं, ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तुमचं आणि डिप्लोमा म्हणजे DED किंवा BED झालेलं पाहिजे, TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण लागतो यांना मॅथ आणि सायन्समध्ये, आणि जागा किती आहेत तर जागा आहे एकूण जागा आहे 7। ठीक आहे, आता पुढे जाऊया। तिसरी जागा जी आहे 3 नंबरची जी जागा आहे ती कशासाठी बघा, मराठी मीडियम ग्रॅज्युएट टीचर कन्सल्टेड पे आहे, एडेड आहे, सायन्ससाठी जागा आहे ही, म्हणजे अगोदर मॅथसाठी होती आता सायन्ससाठी आहे, मराठी मीडियम, नंतर ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं DED आणि ग्रॅज्युएशन, TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण लागतो मॅथ आणि सायन्समध्ये, आणि जागा किती आहेत तर जागा आहे 8 जागा आहे। ठीक आहे, आता समोर बघूया नंबर 3 बघितलं आपण, नंबर 4 बघूया। नंबर 4ला बघा, इथे तुम्ही बघू शकता जागा ज्या आहे इथे मराठी मीडियमसाठी जागा आहे ग्रॅज्युएट टीचर, नंतर कन्सल्टंट पे, एडेड आहे, लँग्वेज इंग्लिशसाठी जागा आहे ही, ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, TET पेपर क्रमांक 2 3 लागतो, एनी सब्जेक्ट कोणत्याही एका सब्जेक्टमध्ये सायन्स मॅथमध्ये किंवा सोशल सायन्समध्ये तुमचा TET पेपर क्रमांक 2 3 लागतो आणि टोटल रिक्त पदसंख्या किती आहे 3 आहे। ठीक आहे, पुढे जाऊया। जागा नंबर 5 जी आहे ती बघा कशासाठी आहे, सगळ्यांची जागा आहे याच्यामध्ये बघा, जागा नंबर 5 मराठी मीडियमसाठी आहे, ग्रॅज्युएट टीचर कन्सल्टेड पे आहे, एडेड आहे, लँग्वेज हिंदीसाठी आहे तर जागा आहे ही, ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि TET पेपर क्रमांक 2 3 लागतो कोणत्याही एका तरी विषयात सोशल किंवा मॅथ सायन्समध्ये। आता इथे जागा किती आहे तर जागा आहे 1 जागा आहे हिंदीसाठी। पुढे जाऊया, पुढे जागा आहे, जागा जी आहे 6 नंबर मराठी मीडियमसाठी, ग्रॅज्युएट टीचर कन्सल्टंट पे आहे, पार्शली एडेड 20% अनुदानित आहे, हिंदी लँग्वेजसाठी जागा आहे, ग्रॅज्युएशन आहे तुमचं, ग्रॅज्युएशन असलं पाहिजे डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन चालते, TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण लागतो कोणत्या तरी एका विषयात सोशल सायन्स किंवा मॅथ आणि सायन्सपैकी कोणत्या तरी एका विषयात लागतो, आणि नंतर एकूण जागा जर बघितली आपण तर एकूण जागा आहे 2। आता पुढची जाहिरात बघूया, जाहिरात नंबर 7 जी आहे ती वर्ग 6 ते 8 साठी जा आहे, मराठी मीडियमसाठी जा आहे, 7 ते 8 कॉन्सल्टंट पे, पार्शली एडेड म्हणजे काय म्हणतात 20% अनुदानित आहे, इंग्लिश भाषेसाठी जागा आहे, ग्रॅज्युएशन डिप्लोमा ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं, TET पेपर क्रमांक 2 कोणत्या तरी एका विषयात, पदसंख्या आहे 1। पुढची जागा बघूया, मराठी मीडियमसाठी जागा आहे ही 9 नंबर, ग्रॅज्युएट टीचर कन्सल्टेड पे आहे, एडेड आहे, अनुदानित आहे,
आणि इथे एक सांगायचं राहिलं, 8 नंबरची जागा जी आहे ती मराठी मीडियम ग्रॅज्युएट टीचर कन्सल्टंट पी आहे, एडेड आहे, मॅथमॅटिक्ससाठी जागा आहे, म्हणजे एक सायन्ससाठी एक मॅथसाठी जागा आहे. वरची जागा जी आहे मॅथमॅटिक्ससाठी आहे, मराठी मीडियम लागतं, ग्रॅज्युएशन लागतं आणि ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे, बी एड झालेलं पाहिजे तुमचं. संख्या किती मॅथमॅटिक्ससाठी 7. आणि खाली बघा, सायन्ससाठी जागा आहे, मराठी मीडियम लागतं, तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि बी एड झालेलं पाहिजे तुमचं. पदसंख्या आहे 3, म्हणजे मॅथ आणि सायन्सची जागा आहे. आता समोर बघूया, आता बघा, आता खरी मजा आहे. वर्ग 9 ते 10 साठी सुद्धा जागा आहे. वर्ग 9 ते 10 मराठी मीडियम कन्सल्टंट पी एडेड आहे, इंग्लिश भाषेसाठी जागा आहे, ग्रॅज्युएशन लागतं, ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं म्हणजेच बी एड असलं पाहिजे आणि जागा पदसंख्या आहे 3. पुढे बघूया, 11 नंबर मराठी ग्रॅज्युएट टीचर कन्सल्टंट पी एडेड आहे, मराठी भाषेसाठी जागा आहे ही, ग्रॅज्युएशन लागेल तुमचं आणि बी एड झालेलं पाहिजे सोबत सोबत. पदसंख्या आहे 4. पुढे बघूया, 13 मराठी मीडियम हायर सेकंडरी टीचर, म्हणजे आता 11 व 12 साठी जागा आहे ही. पे स्केल पाहू शकता तुम्ही, पार्शली एडेड आहे, 20% अनुदानित, बायोलॉजी विषयासाठी जागा आहे, इंग्रजी माध्यम लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं लागतं तुमचं, ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, बी एड असलं पाहिजे. पदसंख्या आहे 1, वरची सुद्धा एकच होती. 14 नंबर मराठी मीडियम हायर सेकंडरी टीचर कन्सल्टंट पे आहे, इथे काय आहे, पार्शल एडेड आहे, 20% फिजिक्ससाठी जागा आहे ही, इंग्रजी माध्यम लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पाहिजे तुमचं आणि सोबत सोबत तुमचं बी एड झालेलं पाहिजे. पदसंख्या 1 आहे. पुढची जागा जी आहे ती आहे मराठी मीडियमसाठी जी आहे, हायर सेकंडरी टीचर म्हणजे 11 व 12 साठी, पे आहे इथे पार्शली एडेड, 20 पार्शली एडेड आहे, 20%, केमिस्ट्रीसाठी जागा आहे, इंग्लिश मीडियम लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं आणि बी एड असलं पाहिजे आणि पदसंख्या आहे 1. पुढे जाऊया, इथे बघा, इथे आहे नंबर 16 मराठी मीडियमसाठी जागा आहे, हायर सेकंडरी टीचरसाठी म्हणजे 11 व 12 साठी जागा आहे या सगळ्या खालच्या. आता पार्शल एडेड आहे, मॅथमॅटिक्ससाठी जागा आहे, इंग्लिश मीडियम लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे तुमचं आणि बी एड झालेलं असलं पाहिजे. पदसंख्या आहे 1. नंतर मराठी मीडियमसाठी जागा आहे 11 व 12 साठी जागा आहे, पार्शल एडेड, जॉग्रॉफी म्हणजे भूगोल विषयासाठी जागा आहे मराठी मीडियम, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं लागेल तुमचं, बी एड असलं पाहिजे आणि पदसंख्या आहे 1. नंतर मराठी मीडियमसाठी जागा आहे 11 व 12 साठी जागा आहे ही. नंतर पे स्केल दाखवलेला आहे, पार्शल एडेड आहे, 20%. नंतर लँग्वेज आहे इंग्लिश, इंग्लिश लँग्वेजसाठी आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन लागतं तुमचं, बी एड झालेलं पाहिजे. पदसंख्या आहे 1. ठीक आहे, इथे बघा, आता मी तुम्हाला फक्त जागा वाचून दाखवतो, जागा कोणकोणत्या आहेत कोणकोणते नाही, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल की बुवा कोणकोणत्या जागा आहेत. इथे बघा, सगळ्यात अगोदर पुढची जी जागा आहे ती आहे 19 नंबर मराठी मीडियमसाठी जागा आहे, 11 व 12 साठीच आहे, 20% आहे. नंतर बुक कीपिंग आणि अकाउंटन्सीसाठी जागा आहे, तिथं माहिती तुम्हाला काय लागेल, इंग्लिश मीडियम लागेल तुमचं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं, बी एड असलं पाहिजे. 1 आहे पदसंख्या. मराठी मीडियमसाठी जागा आहे 11 व 12 साठीच आहे, अनएडेड, विनाअनुदानित, केमिस्ट्री खालची, बायोलॉजी त्याच्या खालची, फिजिक्ससाठी. बाकी सगळं सेम असणार आहे, तुम्हाला माहिती आहे इंग्लिश माध्यम लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तुमचं आणि ग्रॅज्युएशन असलं पाहिजे म्हणजे बी एड असलं पाहिजे तुमचं. इथं केमिस्ट्रीसाठी 2 जागा आहे, बायोलॉजीसाठी 1 जागा आहे आणि फिजिक्ससाठी जागा जी आहे तर फिजिक्ससाठी 1 जागा आहे. आणि समोर बघा, समोरची जागा जी आहे ती आहे मराठी मीडियमसाठी 11 व 12, पी आहे, अनएडेड आहे, मॅथमॅटिक्ससाठी जागा आहे, इंग्लिश मीडियम लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमचं, बी एड झालेलं पाहिजे आणि पदसंख्या आहे 1. ठीक आहे, तर एकूण टोटल रिक्त संख्या जी आहे ती आहे 53. तर ही जाहिरात होती आणि खाली ज्या आहेत सूचना आहे, त्या सर्व साधारण सूचना ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही TET परीक्षा दिलेली पाहिजे. तुम्ही जर समजा वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करत असाल तर TET किंवा CET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण लागेल. जर समजा सामाजिक शास्त्रासाठी अप्लाय करत असेल तर TET किंवा CET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण लागेल. समाजशास्त्रामध्ये 9वी 10वीसाठी TET परीक्षा दिलेली लागेल फक्त, तुम्ही TET ची काही आवश्यकता नाही. आणि संकेतस्थळावर तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळू शकते, mahateacherrecruitment.org.in. सध्या जी आहे ही जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार नाही, ही फक्त अधिकारी वर्ग जे आहे त्यांच्याच लॉगिनला उपलब्ध असते, त्याच्यामुळं तुम्ही जे आहे म्हणजे अभ्युगतधारकांनी ही जाहिरात तुम्हाला दिसणार नाही, पवित्र पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही, सध्या तरी दिसणार नाही, ज्यावेळेस प्राधान्यक्रम सुरू होतील त्यावेळेस दिसेल. ठीक आहे, हा जो व्हिडिओ आहे आय होप सो आता जे आहे तुम्हाला कळलं असेल. वर्ग 9 ते 10 साठी सुद्धा
आणि 11-12 साठी सुद्धा जागा असतात, म्हणजे संस्थेच्या जागा येतात। फक्त त्या जागा ज्या आहेत आता किती येतात काय येतात पूर्ण जाहिराती अपलोड झाल्यानंतर आपल्याला एकूण संख्या कळेल। तोपर्यंत जे आहे थोडा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहूया आणि नंतर बघूया काय काही नाही, ठीक आहे। तर हा व्हिडिओ होता, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बिल असेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।